रायगढ़ जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ सुरू झालाय। मुरुड तालुक्यात तब्बल 348 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। मुरुड जवळच्या नांदगावात रस्त्यावर गंभीर पाणी साचलंय। पावसामुळे खारीपाडा इथं जनजीवन विस्कळीत झालं। मुरुडकडे जाणारे तीनही मार्ग बंद झाले। रत्नागिरी जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे राजापूर शहरातल्या जवाहर चौकात पाणी भरलंय। साधारण 3 फुटांपर्यंत हे पाणी असण्याची शक्यता आहे। राजापुरातल्या अर्जुना आणि कोदवली नदीला पूर आलेला आहे, त्यामुळे नगर परिषदेने देखील नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करत सतर्कतेचा इशारा दिलाय। चौकात पाणी आल्यानं आता व्यापाऱ्यांनाही आपल्या सामानाची हलवाहलव करावी लागते। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय। मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय, त्यामुळे वाहन चालकांना अडथळा निर्माण झालाय। निर्मला नदीच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे। हे पाणी पुलावरील जाण्याची शक्यता आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। अनेक कॉजवे पाण्याखाली गेले आहेत, त्यामुळे अनेक रस्ते बंद आहेत। पावसानं संगमेश्वर तालुक्याला चांगलंच झोडपून काढलंय। आधीच खाडीला भरती, त्यात मुसळधार पाऊस, त्यामुळे गडनदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे, त्यामुळे माखजन बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलंय। चिपळूण शहरातली वशिष्ठी नदीवर बाजार पुलापर्यंत पाणी आलंय। मुसळधार पावसामुळे वशिष्ठी नदीचं पाणी जुन्या पुलाला लागलेलं आहे, त्यामुळे काही काळ या पुलावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे। रायगडच्या रोहा तालुक्यातही पावसाची संततधार सुरू आहे, यामुळे कुंडलिका नदी पात्रातील पाणी पातळीत वाढ झाली। इतर भागातही अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत, तर काही ठिकाणी तुरळक पाऊस आहे। हवामान खात्यानं रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे। गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसानं निफाड तालुक्यात लासनगाव आणि परिसरात हजेरी लावली, त्यामुळे शेतांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं। शेतामध्ये असलेल्या विहिरीतही पाणी गेल्यानं विहीर काठोकाठ भरली आहे। दरम्यान मुसळधार पावसानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या। उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। मध्य प्रदेश आणि विदर्भात असलेल्या मुसळधार पावसामुळे तापी नदीवरील हतनूर धरणाचे 16 दरवाजे उघडण्यात आले, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। पुढील 24 तासात पाणी प्रवाह आणखी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे हतनूर धरण शेजारच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। परभणी जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। पावसामुळे रस्त्यावर 2 फुटांपर्यंत पाणी साचलंय। गुजरी बाजार, नारायणसाळ, वसमत रोड, जिंतूर रोडवर पाणी साचलंय, त्यामुळे वाहन चालकांनी वाहनं पाण्यातच सोडून दिली आहे। शिवाय नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं जीवनावश्यक वस्तूंचंही नुकसान झालंय। परभणी ते ताडकळस या मार्गावर बलसा इथे पुलाच्या दोन्ही बाजूला 50 फुटांपर्यंत रस्त्यावर पाणी वाहत होतं। हिंगोलीच्या औढा नागनाथ तालुक्यात असोला ते गोळेगाव महामार्गावर पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात कार वाहून गेली। यात औरंगाबादच्या पडोळ कुटुंबातील 2 जण वाहून गेलेत, तर 2 बचावलेत। वाहून गेलेल्या वर्षा यांचा मृतदेह सकाळी सापडलाय, तर 3 वर्षीय मुलाचा शोध सुरू आहे। वीज पडल्यानं घर जळून खाक झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव इथं घडली। यानंतर पाहणी करताना जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी शिड्या लावून घरांवर चढून पाहणी केली आहे। देवचंद घारपिंड यांच्या घरावर जेव्हा ही वीज कोसळली तेव्हा घर बंद होतं, त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र संपूर्ण घर जळून खाक झालं। उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये रविवारी वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज पडून तब्बल 50 जणांचा मृत्यू झालाय। वीज कोसळल्यानं उत्तर प्रदेशमधील वेगवेगळ्या घटनांमध्ये 30 जणांचा मृत्यू झाला, त्यात प्रयागराजमध्ये 14, कानपूर देहातमध्ये 5, तर कोशिंबीमध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय। त्याचप्रमाणे फिरोजाबादमध्ये 3 आणि उन्नाव चित्रकूटमध्ये प्रत्येकी 2 जणांचा वीज पडून मृत्यू झालाय। राजस्थानमध्येही वीज पडल्यानं 23 जणांचा मृत्यू झालाय।
हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस कोसळतोय. पावसामुळे नाल्यांच्या प्रचंड प्रवाहाची दृश्य समोर आली आहेत. धर्मशाला पासून 11 किलोमीटर दूर भागसुनाग मध्ये प्रचंड पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पुरामुळे एक नाला फुटला आणि नाल्यातून प्रचंड प्रवाह रस्त्यावर वाहू लागला. या प्रवाहात रस्त्यावरील गाड्या वाहून गेल्या आहेत. धरमशालामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे माझी नदीला पूर आलाय. पाण्याचा वेग प्रचंड आहे. पावसामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय. धरमशालामधील माझी नदीला पूर आलाय, त्यामुळे नदी किनारच्या 10 दुकानांचं मोठं नुकसान झालंय. इथलं जनजीवनही पूर्णतः विस्कळीत झालंय. हिमाचल प्रदेशाच्या शिमलामध्ये तुफान पाऊस झालाय, यामुळे अनेक रस्ते बंद झालेत. शिमलामधील झाकरी इथल्या राष्ट्रीय महामार्ग बंद पडलाय. काही ठिकाणी तर रस्ते खचल्याचंही बघायला मिळतंय. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान बुलडोझरच्या मदतीनं रस्त्यावरील माती दगड हटवण्याचं काम सुरू आहे. कुलूमध्ये देखील मुसळधार पाऊस बरसतोय. बाजोरा परिसरात भूस्खलनाची घटना घडली आहे, त्यामुळे अनेक गाड्या अडकून पडल्या आहेत. जेसीबीने ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे. उत्तराखंडमधल्या चौमोली भागातही दरड कोसळली आहे, यामुळे बद्रीनाथ महामार्ग 7 बंद वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. जम्मू काश्मीरमध्ये पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. जम्मू काश्मीरच्या गांदरबलमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला, त्यामुळे नागरिकांचं प्रचंड नुकसान झालं. मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला. जोरदार पाऊस आणि भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे